नमस्ते, मी रामपेडणेकर, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझं कोकणच्या नवीन ब्लॉग मध्ये। मंडळी, कोकणातला गणेशोत्सव हा वेगळा का? गणेशोत्सव तर भारतात, महाराष्ट्रात सगळीकडे साजरा केला जातो, मग कोकणातला गणेशोत्सव हा वेगळा का? कोकणातला गणेशोत्सव वेगळा का याचं कारण आहे कोकणातली विविधता, कोकणात असणाऱ्या प्रथा परंपरा। कोकणात गणपती सगळीकडे म्हणजे सगळ्यांच्या घरात पण साजरा केला जातो आणि एक गाव एक गणपती असा पण साजरा केला जातो। कोकणात प्रत्येक 10 किलोमीटरला भाषा बदलते, बोली भाषा बदलते, प्रत्येक 10 किलोमीटरला आपल्याला विविधता आढळून येते। इथल्या गणेशोत्सवाची लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आतुरतेने वाट बघतात। त्याचं कारण असं की लहान मुलांना आपल्या भाऊ-भावंडांसोबत मित्रमैत्रिणींसोबत करायला भेटणारी मजा मस्ती, खायला भेटणारे गोड गोड पदार्थ, तसंच मोठ्यांना पण भजनानंतर लाडू करंजी उसळ यासारखे अनेक काही खायला भेटणारे पदार्थ, त्यांबरोबर करता येणारी मजा यांचा आनंद काही वेगळाच असतो। त्यासाठी सर्वजण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या गणेशोत्सवाची वाट पाहत असतात। कोकणातल्या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे तो ऋण काढून पण गणेशोत्सव साजरा करतो। पूर्ण वर्ष गरिबीत काढतो पण गणेशोत्सव वर्षातून एकदा साजरा करतोच। तसंच तुम्ही पाहिलं असेल की मुंबईत किंवा पुण्यात प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक घरामध्ये तुम्हाला एक ना एक डॉक्टर किंवा एक ना एक इंजिनियर भेटतोच। तसंच कोकणात तुम्हाला प्रत्येक घरात एक ना एक बुवा भेटतोच। तर कसं, तर बुवा म्हणजे का, की बुवा म्हणजे जो भजन करतो तो अभंग गातो किंवा गवळण म्हणतो किंवा गजर म्हणतो। तर प्रत्येकाची काही ना काही तयारी चालूच असते वर्षभर, की मी बाबा यंदा अभंग म्हणणार, गजर म्हणणार, गवळण म्हणणार, चालूच असतं। तर वर्षभर त्याची तयारी चालूच असते। असा हा कोकणातील रक्ताची नाती जपणारा व भक्तिभावाने भरलेला असा हा गणेशोत्सव। मंडळी, आता आपण बघूयात एक फुगडीचा व्हिडिओ, तर त्यानंतर आपण भजनाचा व्हिडिओ पण करणार आहोत। तर चला फुगडी बघा आणि नंतर आपण भेटू भजन करता। मंडळी, कसा वाटला फुगडीचा व्हिडिओ? आता आम्ही सर्व कुटुंबीय म्हणून भजन करणार आहोत। भजन बघा आणि नंतर भेटू। आमी तुला रे कसा वाटला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओ।